सुप्रभात, गुड मॉर्निंग बाल दोस्तांनो। नेहमीप्रमाणेच तुम्ही आज अभ्यासाला बसलेले आहात। यापूर्वीच्या सूचना तुम्हाला सर्वांना लक्षात आहेत असं गृहीत धरून आजच्या या सत्रामध्ये सध्या आपण पहिल्या प्रकरणावरील संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणावरील मागील परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालदोस्तांसाठी करत आहोत। तर आज निवडलेला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहित आहे। आज आपण साधारणपणे तीन ते चार प्रश्न 2013 त्यानंतर 2014 दोन प्रश्न या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे आणि नंतर प्रश्न घेणार आहोत 2016। अशा एकंदरीत चार प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। तर बालदोस्तांनो, 2013 साली एक जो प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती यावर आधारित। तर सुरुवातीला आपण बघूया 2013 सालचा हा जो प्रश्न आहे तो मी या ठिकाणी बोर्डवरती लिहित आहे। तर दोन हजार चौदाचे दोन प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत आणि 2016 या परीक्षांमध्ये संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे संख्यांचे प्रकार आणि संख्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही पद्धती आहेत लिखाणाच्या त्यावर आधारित हे पहिलं सेक्शन आहे। यावरती साधारणतः दर परीक्षेला 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात। त्यापैकी एक प्रश्न 2013 साली विचारलेला आहे, त्यापासून आपण आज सुरुवात करणार आहोत। तर तो प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितोय। आजचा प्रश्न क्रमांक 1, आज दिनांक आहे 22 जुलै 2020 आणि प्रश्न असा आहे, एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे। कमाल अंक 7 आहे। व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाही। आणि खाली एक कोड्याच्या स्वरूपामध्ये ते अंक दिलेले आहे। एक्स हा अंक किंवा एक्स ही पहिली संख्या अशी आहे की *7**। वाय हा अंक असा आहे की सुरुवातीलाच 7 आहे, नंतर ***। झेड हा अंक या पद्धतीने आहे की ***7 आहे। त्यानंतर टी हा अंक असा आहे की ***7। प्रश्न असा आहे, तर ह्या ज्या चार संख्या आहे या चार संख्यामध्ये एक्स
वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या आहे। कमाल संख्या आहे। तर बालदोस्तांनो, बोर्डवरील जागेच्या कमतरतेमुळे मी असं महिरपी कंस काढून याला महिरपी कंस असं म्हणतात समोर लिहित आहे। आणि आता पर्याय मी त्या ठिकाणी लिहितोय। कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, पर्याय क्रमांक बी आहे एक्स, पर्याय क्रमांक बी आहे वाय, पर्याय सी आहे झेड आणि पर्याय डी आहे टी। तर मग हा प्रश्न अतिशय सोपा होता। कुठल्याही प्रकारचं याला तुम्हाला आकडेमोड किंवा अंकगणितीय कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायची काही आवश्यकता नाही। ओनली ट्रिकी क्वेश्चन, एक तुमच्या गणितीय ज्ञानावरती आधारित हा अतिशय सोपा असा प्रश्न होता। तर बघा बालदोस्तांनो, काय सांगितले प्रश्नामध्ये व्यवस्थित तुम्ही जर वाचन केलं तर मग लक्षात येतं की या प्रश्नात सांगितलंय की कमाल संख्या, वापरलेला कमाल अंक किती आहे, कमाल अंक सात, सात आहे सेवन, व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाही, बाकीचे अंकाशी काही घेणं देणं नाही, ते किती पण असू शकते। असं असेल तर मग ह्या चार संख्या आहेत एक्स वाय झेड टी, यातील कमाल संख्या, मग यातील मोठी संख्या कोणती? तर संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे, मोठी संख्या म्हणजे जेव्हा आपल्याला दिलेल्या अंकातील सर्वात मोठी संख्या तयार करायची असती तर ती तुम्हाला माहिती आहे बालदोस्तांनो, आपल्याला त्या दिलेल्या अंकातील सर्वोच्च अंक सर्वप्रथम लिहायचा असतो, मग इतर कोणत्याही असू। आता याच्यात काय सांगितलंय, सात अंक सर्वात मोठा आहे कमाल, मग इतर अंक किती असले तर याचा अर्थ निश्चितच इतर अंक सात पेक्षा लहान आहे। आणि म्हणून मग ट्रिक कोणती आहे, मोठ्यात मोठी संख्या जर दिलेल्या अंकातून करायची असेल तर मोठ्यात मोठा अंक हा संख्येच्या एकदम उजव्या बाजूला, म्हणजे संख्येच्या एकदम माझ्या डाव्या बाजूला असतो लिखाण। आणि म्हणून मग आपण ते जर बघितलं तर तो अंक कुठे आहे, सात या ठिकाणी आहे, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती वाय, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। तर अशा पद्धतीने अतिशय सोपा हा प्रश्न 2013 साली तुमच्या गणिताच्या ट्रिकी नॉलेजवरती विचारलेला होता। आशा करतो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेलच। त्याचबरोबर आजच्या या शुभदिनी जो कोणी सर्वप्रथम हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं, त्याचबरोबर शेअर करावं, आणि सबस्क्राईब केल्यानंतर खाली येणारं बेल आयकॉन जर तुम्ही दाबलं तर जवाहर नवोदय निवड चाचणीसाठी बसलेले जे काही ग्रामीण भागातील माझे बालदोस्त आहे, मराठी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या किंवा काही संस्थेच्या शाळेमधून शिक्षण घेत आहेत, त्यांना घरबसल्या सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नवोदयच्या निवड चाचणीची तयारी करता यावी या उद्देशाने दररोज आम्ही हे व्हिडिओ तयार करून तुमच्या सेवेसाठी देत आहोत। तर पालकांना अशी नम्र विनंती असेल की हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस याच्यावरती लोड होतील त्यावेळेस त्याची कल्पना तुम्हाला येऊन जाईल। आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती की चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जेव्हा केव्हा हे प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचे असतील सोडवलेले तर त्यावेळेस तुम्ही या व्हिडिओला सेंटरला जर टच केलं तर टच केल्यानंतर व्हिडिओ पॉज होतो, म्हणजे थांबतो, त्यानंतर बालदोस्त हा प्रश्न लिहून घेऊ शकता किंवा या संबंधीचं काय सांगितलंय ते सगळं तुम्ही वहीवरती उतरून घेऊ शकता। तर धन्यवाद बालदोस्तांनो, आता हा प्रश्न तुम्ही लिहून घेतलाय असं मी गृहीत धरतो। आणि आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आपण निवडलेला आहे तो 2014 साली या अगोदर परीक्षेला आलेला आहे आणि आता त्या प्रश्नाचे आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। दोन हजार 2014 साली संख्या व संख्या पद्धती या पहिल्या प्रकरणावरती किंवा या पहिल्या सेक्शनवरती दोन प्रश्न विचारले गेले होते, पैकी एक पहिला प्रश्न आपण 2014 सालच्या प्रश्नपत्रिकेतून त्याची निवड केली, तो या ठिकाणी तुम्हाला समजावून देतो। तोही प्रश्न अतिशय सोपा आहे। तर तो प्रश्न आहे शून्य
9 8 आणि 0 2014 आजचा दुसरा प्रश्न वरच मोडून टाकतात दिसत नाही तर 2014 क्वेश्चन नंबर 2 2014 प्रश्न आहे 9 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून या अंकांचा उपयोग करून कंसामध्ये सूचना दिलेली आहे जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल म्हणजे तुम्ही रिपीट तो अंक करू शकणार, त्याच्यात दिलेला अंक रिपीट तुम्हाला घेता येणार नाही नसेल. कंस बंद आहे. किती तीन अंकी संख्या बनवता येते? तर मग बालदोस्तांनो, या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहे. पर्याय क्रमांक ए आहे 4, पर्याय क्रमांक बी आहे 7, पर्याय क्रमांक सी आहे 8 आणि पर्याय क्रमांक डी आहे 10. तर यामध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, तीन अंक आलेले तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे त्याची रिपिटेशन न करता, पुनरावृत्ती न करता आपण चार संख्या तयार करू शकतो. तर बघूया आपण त्या चार संख्या आपल्याला तयार करता येतात किंवा नाही. या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती तीन अंकी संख्या बनवता येतील? तर पहिली जी आहे 980, दुसरी संख्या आपण या ठिकाणी बनवू शकतो 908, कारण शून्य वापरून जे आहे तर आपल्याला शून्य अगोदर घेऊन संख्या बनवता येणार नाही. त्यानंतर ती संख्या जी आहे ती आहे 890 आणि चौथी संख्या आहे 809. तर एवढेच फक्त आपल्याजवळ ऑप्शन शिल्लक राहतात. नंतरच्या ज्या काही आहे, समजा आपण 098 बनवली किंवा 089 बनवली, तर ही संख्या तीन अंकी नसते तर दोन अंकी असते. यासाठी हा फसवा प्रश्न आहे आणि म्हणून आपण तीन अंक दिलेले असताना अंकाची पुनरावृत्ती न करता फक्त चारच संख्या बनवू शकतो हे फक्त लक्षात ठेवायचं. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो याचं उत्तर आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आता 2014 साली विचारलेला अजून एक प्रश्न आहे, यानंतर तो प्रश्न घेऊया. हा प्रश्न तुम्हाला सर्वांना लक्षात आला असेल अशी आशा करतो. आणि आता आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे या ठिकाणी आपण वळणार आहोत. जो कोणी हा व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघत आहात, तर या अगोदर जवळपास अशा पद्धतीचे वर्ग 5वीचे विद्यार्थी जे नवोदयासाठी बसलेले आहेत, अशा ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या अगोदर 14 ते 15 व्हिडिओ तयार झालेले आहेत. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची माहिती आपोआप तुमच्या नोटीस बारमध्ये मिळून जाईल. बेल आयकॉन त्यासाठी तुम्हाला दाबावं लागेल आणि मग तुम्हाला या सर्व मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. आता तिसरा प्रश्न आज जो निवडलेला आहे, पण तो 2014 साली आलेला आहे परीक्षेला. तर एक पक्क लक्षात ठेवायचं बालदोस्तांनो की हे प्रश्न जवाहर नवोदय निवड चाचणीच्या पुढच्या कोणत्याच परीक्षेला रिपीट होत नाही. या प्रश्नावर आधारित तज्ज्ञ मंडळी वेगवेगळी प्रश्न तयार करतात. हा फक्त आपल्याला अभ्यास करण्यासाठी किंवा सरावासाठी एक प्रकारचा आधार आहे.
तर आता बघूया बालदोस्तांनो 2014 साली अजून एक जो प्रश्न विचारलेला आहे संख्या व संख्या पद्धती यामध्ये आहे 0, 9, 6 या अंकांनी या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे म्हणजे किती आहे पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिलेले पर्याय क्रमांक ए 99,900 पर्याय क्रमांक बी आहे 584,640 पर्याय सी आहे 66,240 आणि पर्याय डी आहे 8,00,000 आता पलीकडे जागा नाही इथं खाली लिहितो पर्याय डी आहे बालदोस्तांनो 8,69,760 तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार तर हा एक ट्रिकी प्रश्न आहे आणि जेणेकरून ही ट्रिक जर कोणाला माहिती नसेल तर त्याचा जास्तीत जास्त वेळ गुणाकार करण्यात जावा अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे तर बघूया आपण यासाठी सर्वात सुरुवातीला सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार तर आपण या ठिकाणी अगोदर सर्वात मोठी संख्या 0, 9 आणि 6 पासून तयार करून घेऊया तर ती तुम्हाला माहिती आहे बालदोस्तांना किती आहे 960 × सर्वात लहान आपल्याला संख्या तयार करायची तर ती आहे 600 तर हे सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की सर्वात लहान संख्या करायची असेल तर 0 हा लहान संख्येच्या एकदम जवळ लिहायचा डावीकडून आणि सर्वोच्च अंक शेवटी लिहायचा ज्यावेळेस मोठी संख्या तयार करायची तर कमाल अंक किंवा सर्वोच्च अंक सुरुवातीला लिहायचा आणि नंतर उतरत्या क्रमाने अंक लिहित जायचे 0 असेल तर तो सर्वात उजवीकडे म्हणजे एकम स्थानी लिहायचा असे या ट्रिकने अगोदर संख्या लिहून घेतली त्यानंतर जे तर आपण बघितलं सुरुवातीला इथं जर विचार केला 9 एकम स्थानाचा विचार केला 9, 0, 0, 9, 6, 54 म्हणजे एकम स्थानी 540 या ठिकाणी येणार आहे एवढा साधा जर विचार केला तर ह्या संख्या बाद होऊन जातात ही बाद झाली आणि या ठिकाणी आता दोन ऑप्शन आपल्याकडे उरलेले आहेत म्हणजे एकदम ट्रिकी कुठल्याही प्रकारचा गुणाकार करायची गरज नाही काही नाही तुम्ही एक ऍडव्हर्टाईज बघितली असेल जाहिरात टीव्हीवरती मेंटॉस चॉकलेटची दिमाग की बत्ती जला दे तशा पद्धतीने ट्रिक वापरायची बालदोस्तांनो संख्या तुम्ही लिहू शकता एकदम सोपं आहे मोठी संख्या लिहायची मोठा तीन अंक दिलेले मोठा अंक 0, 0 एकदम आपण उजवीकडे देऊन टाकायचा त्याची लहान संख्या करायची त्या संख्येतील तुलनेतून लहान अंक घ्यायचा त्याच्या शेजारी 0 लिहायचा आणि त्या संख्येतील सर्वोच्च अंक एकम स्थानी लिहायचं झालं दोन संख्या लिहून झालं तर गुणाकार करत बसायचं नाही थांबला तो संपला याप्रमाणे तुम्ही थांबावे आलं का लक्षात तुम्ही थांबावेत यासाठी असे प्रश्न असतात सर्वसाधारण विद्यार्थी ज्यांना ट्रिक माहिती नाही तो काय करतो या संख्या मांडतो बरोबर उत्तरही काढतो परंतु जर तुम्ही ट्रिक वापरली अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही काय एक पाऊन मिनिटांमध्ये म्हणण्यापेक्षा एकदम 25% मिनिटाच्या 25व्या भागामध्ये म्हणजे साधारणतः तुम्ही 15 सेकंदामध्ये याचं उत्तर ट्रिक करू शकता परंतु जो ज्या विद्यार्थ्याला ट्रिक माहिती नाही तो काय करणार आहे गुणाकार करत बसणार आहे आणि मग त्याचा वेळ वाया जाणार आहे म्हणजे तो थांबणार आहे आणि जो थांबला तो संपला यासाठी ही स्पर्धा परीक्षा असते मग ट्रिक काय वापरायची या ठिकाणी सुरुवातीला बघायचं
नऊ ने शून्याला गुणले एकम स्थानी शून्य येणार आहे, चारही संख्यामध्ये शून्य दिलेले आहे, विषय मिटला. मग या ठिकाणी होणार 954 म्हणजे 540 बरोबर आहे. 60 नऊ ने गुणल्यानंतर सगळा गुणाकार करायला वेळ नाही आपल्याजवळ. मग 540 तर मग बघायचं या ठिकाणी आहे का दोन याच्यात, नाही हे संपले, हे दोन राहिलेले. तीन अंकी संख्यांचा गुणाकार तर निश्चितच काय येणार आहे, लाखामध्ये येणार आहे, तो काही हजारामध्ये येणार नाही. आणि 540 हे 240 खाली आहेत म्हणजे मग शिल्लक हाही पर्याय बाद झाला, म्हणजे शिल्लक राहिला पर्याय क्रमांक बी. आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर आहे बी. बघा तुम्ही गुणाकार करून आहे किंवा नाही. मी या ठिकाणी गुणाकार केलेला नाही, परंतु मला याची ट्रिक माहिती आहे आणि या ट्रिकला, या ट्रिकचा तुम्ही अवलंब करा. तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा सांगतो की हे प्रश्न फक्त तुमचा वेळ घेण्यासाठी परीक्षेमध्ये विचारलेले असतात. मग आपला वेळ जाऊ नये अशी तुमची जर इच्छा असेल तर या ठिकाणी इथे सर्वात सुरुवातीला काय करायचं तुम्हाला की ह्या संख्या मांडून घेतल्यानंतर एकम स्थानी नऊने शून्याला गुणलं तर गुणाकारात एकम स्थानी शून्य येणार आहे, चारही संख्येच्या ठिकाणी शून्य आहे. मग नऊने दुसऱ्या दशक स्थानच्या अंकाला गुणलं तर 954 म्हणजे 540, एकम एकक दशक आणि शतकस्थानी 540 जवळची संख्या आहे का बघायचं. या दोन्हीत नाही, इथंही नाही, ही थोडी पुढं आहे पण होऊ शकते. आणि उत्तर काय पर्याय क्रमांक बी. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो तुम्ही हे गणित एकदम कमी वेळेमध्ये सोडू शकता, कुठलाही गुणाकार करायची तुम्हाला गरज पडणार नाही. मग प्रश्न परीक्षेला कशासाठी विचारलाय, तुम्ही गुणाकार करावा. आणि तो गुणाकार तुम्ही करत बसले म्हणजे तुमचे चार पाच मिनिटं वेळ त्याच्यात जाईल, आणि तेवढा वेळ गेला की मग तुम्हाला गणिताचे सगळे प्रश्न सोडवता येणार नाही आणि पर्यायाने तुमचं गणितामध्ये मेरिट येणार नाही. यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये अशा तऱ्हेचे प्रश्न तयार केलेले असतात, त्यापासून तुम्ही सावधरित्या व्यवस्थित समजावून घ्या. तर मग बालदोस्तांनो आता आपण आजचा शेवटचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी घेणार आहोत. या प्रश्नामध्ये भूमितीय रचनांचा वापर करून हा चौथा प्रश्न तुम्हाला 2016 सालच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला आहे. आणि याही ठिकाणी तुमची निरीक्षण शक्ती या प्रश्नाद्वारे चेक केल्या जाते की तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, किती पटकन तुमची आकलन क्षमता आहे, अशासाठी हा प्रश्न विचारला जातो. 2016 सालचा हा चौथा प्रश्न आता मी तुमच्या समोर या ठिकाणी काढतोय. प्रश्न असा आहे, चौरस वर्तुळ आणि त्रिकोण स्क्वेअर सर्कल अँड ट्रायंगल आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे. तर यासाठी तुम्हाला आकृती दिलेली बालदोस्तान या ठिकाणी सुरुवातीला काढलेला आहे चौरस, नंतर काढलेला आहे वर्तुळ, त्यानंतर काढलेला आहे त्रिकोण. आणि इकडच्या बाजूला एक लांबचक आयात काढून दिलेला आहे. आणि अंक असेल तर 1, 2, या ठिकाणी 5, 4, इकडे 6, इथे 7, इकडच्या बाजूला 3, नंतर 11, नंतर 9, त्यानंतर या सेक्शनमध्ये 10. आता राहिला याच्यामध्ये एक अंक जो आहे तर तो काढलेला 1, 2 म्हणजे 3 आहे. 4, 5, 6, 7, 9, 10, 11, 8 अंक यामध्ये नाही. चला मग बालदोस्तांना आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो एकदम सोपा आहे. चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे ते आपल्याला विचारलंय. आपण कोणता अंक आहे याचा विचार नाही करायचा, कोणता अंक नाही त्याच्यावर फुल्या मारत जायचं, म्हणजे ऑटोमॅटिक कोणता अंक आहे याचं आपल्याला ज्ञान होतं. आलं लक्षात ही ट्रिक, कोणता नाही ते बघायचं. सुरुवात करूया, 1 नाही, 2 नाही तिन्हीमध्ये, त्यानंतर 5 नाही, 4 तर नाहीच नाही, नंतर 6 सुद्धा नाही कारण 6 त्रिकोणाच्या बाहेर आहे, नंतर हा सुद्धा नाही कारण त्रिकोणाच्या बाहेर, हा त्रिकोणाच्या आतमध्ये पण चौकोनाच्या बाहेर, हा वर्तुळाच्या बाहेर म्हणजे बाद, आणि हा वर्तुळाच्या बाहेर म्हणजे बाद,
आता सगळे बाद झाले म्हणजे शिल्लक कोणता राहिला सात, जो या ठिकाणी चौकोनात सुद्धा आहे, वर्तुळात सुद्धा आहे आणि त्रिकोणात सुद्धा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही दिलेले पर्याय आहेत ते पर्याय मी लिहितो आणि मग आपल्याला टिक मार्क करायला सोपं जाईल. तर पर्याय हे आता मला वाटतं या हा इकडच्या साईडला जागा आहे इथे लिहितो. पर्याय ए दिलेला आहे बालमिस्तानं एक, पर्याय बी दिलेला आहे पाच, पर्याय सी दिलेला आहे सात आणि पर्याय डी दिलेला आहे सहा. तर मग बालदोस्तांनो तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सी सात. म्हणजे सात हा अंक जो आहे तर तो अंक या ठिकाणी मी मराठीतून काढलेला आहे, या ठिकाणी चौकोन वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये आहे. तर अशा पद्धतीचा हा अतिशय सोपा आहे जेणेकरून गडबडीमधून तुमच्याकडे दुसरंच उत्तर दिल्या जावं अशी ही एक प्रश्नकर्त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणून आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कधीही ढळू द्यायचं नाही, हे तुम्ही पक्कं लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण चार प्रश्नांचं या ठिकाणी विश्लेषण बघितलं. या पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि पुढचं प्रकरण जे आहे बालदोस्तांनो ते आहे पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया. गणिताच्या चार मूलभूत क्रिया असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर त्याचा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या चारही प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेले असतील. अभ्यास करत असताना बालदोस्तांनो पक्कं लक्षात ठेवा, मी वारंवार जेव्हा केव्हा मला या तासिकेमध्ये वेळ मिळतो त्यावेळेस सांगत असतो की लहानपणी तुम्हाला या सगळ्या आता मोबाईलवरती तुमचा अभ्यास चालू आहे त्याचं आकर्षण निर्माण होतं. आई वडील इकडे तिकडे आजूबाजूला गेले तर तुम्हाला त्यावरती गेम खेळावे वाटतात आणि खेळायलाही हवेत कारण वय तुमचं लहान आहे. परंतु बालदोस्तांनो जर तुम्ही नवोदयाच्या निवड चाचणीला बसलेले आहात आणि तुमचं ध्येय असेल की आपली या चाचणीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड व्हावी तर मग बालदोस्तांनो याच्यामागचं समजावून घ्या. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण तुम्हाला मिळतं, त्याचबरोबर आपल्या पालकांचे वर्षाकाठी लाख सव्वा लाख रुपये वाचतात. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती किती अडचणी आहेत, आपल्याला व्यवस्थित शिक्षणाची सर्व साधनं उपलब्ध नाही आहेत. आणि या सगळ्या अडचणीचा उहापोह करण्यापेक्षा सांगायचं तात्पर्य एकच की आज रोजी जरा बघितलं तुम्ही खाजगी शाळांची फी आपल्या जालन्यासारख्या ग्रामीण भागातील जिल्ह्यामध्ये, म्हणजे ग्रामीण जिल्हा म्हणता येईल की या ठिकाणी खाजगी शाळांची फी सुद्धा साधारणपणे लाखाच्या आत बाहेर ही फी असते. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असलेल्या इंग्लिश स्कूल असतील त्यांची फी 10-20 हजाराच्या आसपास असते. आपल्या पालकांना एवढी फी भरणं परवडत नाही किंवा 12वीपर्यंत आपले पालक एवढा आपल्यावरती खर्च करू शकत नाही. परिस्थिती तुम्हाला आता थोडीफार समजत असेल तर बालदोस्तांना मी कळकळीने सांगतो की आपल्या अंगातील हुडपणा सोडून द्या. प्रगतीसाठी जे येतं दररोज कणाकणाने तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. दररोज थोडा थोडा अभ्यास करून जे येतं तुमचं भविष्य तुम्ही सिक्युअर करू शकता. ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जाता येतं हे पक्कं लक्षात ठेवा. सर्वप्रथम आता हे तुमच्या लहान वयामध्ये कदाचित मी बोलतो हे डोक्याच्या बाहेर जात असेल, परंतु गीतेवरती आचार्य विनोबा भावेने जे गीताई नावाचं पुस्तक लिहिलंय तर त्या टीकात्मक गीताई नावाच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांना लक्ष्मीचं वरदान नसतं त्यांनी सरस्वतीची आराधना करावी. आणि म्हणून बालदोस्तांनो भविष्यामध्ये चांगल्या रीतीने सुस्थितीत आणि एक चांगलं नागरिक म्हणून जर जीवन जगायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक पाया हा मजबूत असला पाहिजे. आणि आपल्याला अशा पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी चांगली शाळा, चांगलं वातावरण, चांगले मित्र, चांगले मैत्रिणी ह्या सर्व गोष्टी हव्या असतील तर त्या नवोदयच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील तुम्ही प्रज्ञावान विद्यार्थी आहात, तुम्हाला उच्च दर्जाचं आणि चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून या शाळेची निर्मिती केलेली आहे. तुमच्या सर्वांचा या परीक्षेद्वारे त्या ठिकाणी नंबर लागणारच आहे अशी सदिच्छा तर मी दररोज व्यक्त करतोय. तुम्ही दररोज खूप खूप अभ्यास करतायत हेही मला माहिती आहे. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला शिकायला भेटतील, मग घरातील तुमचा भैया असेल, तुमची दिदी असेल, तुमची आई असतील, तुमचे वडील असतील, जे कोणी तुम्हाला जे जे सांगेल त्या सर्व चांगल्या सूचनांचा अवलंब करा. सतत अभ्यास करा, ध्यास धरा, स्वतःला दररोज प्रेरित करा की मी यशस्वी होणार आहे हे स्वतःला सतत सांगत राहा. आणि मला खात्री आहे की निश्चितच जेव्हा केव्हा हे लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या ज्या पद्धतीने ही परीक्षा होईल त्या पद्धतीमध्ये तुम्ही सर्वजण यशस्वी होणार आहेत याची मला संपूर्ण खात्री आहे. तुम्हाला पुन्हा एकदा या परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, सशक्त राहा, दररोज व्यायाम करा, दररोज स्नान करा, दर आठवड्याला आपल्या हाताच्या पायाच्या बोटांची नखे काढा.
या सगळ्या स्वच्छतेच्या सूचना लक्षात ठेवा. बाहेरून ज्या ठिकाणी मित्राकडे जाऊन तुम्ही खेळून आले, घरी आलेल्या हातपाय तोंड स्वच्छ धुवा, साबण साबणाचा वापर करा आणि मगच घरामध्ये किचनमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात त्या ठिकाणी जा, हात स्वच्छ धुवा. बाहेरून आल्या आल्या पहिलं काम तुम्हाला हे करायचं. सध्याच्या या कोरोना COVID-19 या विषाणूच्या हल्ल्यामुळे सगळं जग हादरलेलं आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी घेणे म्हणजे तुमच्या कुटुंबाची काळजी घेणे आणि म्हणजे पर्यायाने समाजाची आणि राष्ट्राची काळजी घेणे. तर बालमित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना आजच्या या शुभदिनी खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. तुमच्या काही अडचणी असल्या तर कमेंट बॉक्समध्ये लिहून ते मला कळवा. मी माझ्या परिणतीचं समाधान करायचं आणि तुमच्या शंकांचं निरसन करायचं निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.